आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी जुन्या सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला. बालपणीच वडिलांचं छत्र हरपल्यानं त्यांनी दारिद्र्याचे चटके सहन करत स्वतःला सावरलं. आत्मविश्वासाच्या बळावर जीवनाची वाटचाल सुरू केली. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन 1930 असहकार आंदोलनात सक्रिय भाग घेऊन शाळेच्या आवारातील झाडावर तिरंगा फडकवला. त्यात त्यांना कारावास झाला. त्यावेळी कारागृहात त्यांना अनेक देशभक्तांचा सहवास लाभला, त्यामुळे त्यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग वाढतच गेला. मातोश्रींच्या खंबीर पाठिंब्यानं BA LLB पर्यंत शिक्षण घेतलं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चव्हाण साहेबांनी 1940 मध्ये सक्रिय राजकारणात स्वतःला झोकून दिलं. 1942 मध्ये वेणुतांशी त्यांचा विवाह झाला. त्याच वर्षी सातारा जिल्ह्यातील चळवळीत प्रवेश करत ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले. वैचारिक ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊन यशवंतराव 1946 मध्ये मुंबई विधानसभेवर निवडून आले आणि पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले. 1952 ते 1955 या काळात मंत्री म्हणून विविध खात्यांची धुरा सांभाळली, तर 1 नोव्हेंबर 1956 साली द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा मंगल कलश आणून यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. '56 ते 1962 या 6 वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राचा विकास हाच यशवंतरावांच्या मनीचा एकमेव ध्यास होता. या काळात त्यांनी समाजहिताचे अनेक कायदे केले. कृषी, औद्योगिक, सहकार आणि सिंचन या विभागांच्या कामावर भर दिला. महाराष्ट्र राज्याला नवी दिशा दिली. ग्रामीण विकास असो की शिक्षणाचा विस्तृत पाया, साहेब कुठे कमी पडलेच नाही. त्यांनी मांडलेला प्रत्येक विचार, त्यांनी टाकलेलं प्रत्येक पाऊल हा एक सर्वांगीण विकासाचा आलेख ठरला. त्यांच्या नेतृत्वानं आणि प्रेरणेनं अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या. 1 मे 1962 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निर्मिती करून राज्य विकेंद्रीकरणाचं एक ऐतिहासिक पाऊल त्यांनी टाकलं आणि तेच धोरण देशानंही स्वीकारलं. 1962 मध्ये हिमालयाच्या रक्षणासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची हाक आल्यावर देशाचे संरक्षण मंत्री म्हणून ते दिल्लीला गेले. देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र खात्याचे मंत्री आणि उपपंतप्रधान अशा सर्वोच्च स्थानावर काम केलेले यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र होते याचं विस्मरण आपल्याला केव्हाही होणं शक्य नाही. यशवंतराव चव्हाण हे अभ्यासू, विचारवंत, लोकशाहीवादी, मानवतावादी, व्यापक दृष्टिकोनाचे, मुत्सद्दी, राष्ट्रीय आणि जागतिक राजकारणाचा उत्तम अभ्यास केलेले जनमानसातील कर्तृत्ववान नेते होते. This is the one most important thing that we have to understand. One can be very certain of himself, but unless one presumes that it is quite possible that the other man is also right, there is no possibility of having any dialogue. And democracy in a sense means a process of carrying dialogue. Dialogue between the father and the son. Dialogue between the neighbor and neighbor. Dialogue between master and employee.
dialogue between the teacher and the student, dialogue between the judge and the lawyer, dialogue between the rulers and ruled. सर्व गुणांची आणि कलेची जाण असणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी आयुष्यभर बेरजेचं उत्तम राजकारण केलं. यशवंतराव हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळजवळ चार तप परवलीचा शब्द झाला होता. यशवंतरावांना उपजतच उत्तमोत्तम साहित्य वाचण्याची आवड असल्यानं ते साहित्यिकांच्या सहवासामध्ये खूप रमायचे. साहित्यिकांबरोबरच राजकारणी, विद्वान, पत्रकार इतकंच नव्हे तर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांबरोबर यशवंतरावांनी आयुष्यभर जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. त्यात कधीही कटुता येऊ दिली नाही. ते आपल्या आयुष्यात राजकारणात, समाजकारणात सर्वत्र आनंद यात्री म्हणूनच जगले. आजचा महाराष्ट्र चव्हाण साहेबांच्या विचारांवर उभा राहिलेला आहे. प्रगती करतो आहे. त्यांच्या पुरोगामी निर्णयांमुळे लोकशाहीच्या संवर्धनाचं काम घडतं आहे. तरुण नेत्यांची आजची फळी त्यांच्याच विचारानं महाराष्ट्राला पुढे नेत आहे. महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून नावारूपाला आणणाऱ्या चव्हाण साहेबांनी देशाच्या सेवेत महाराष्ट्र कुठेही कमी पडू दिला नाही. राष्ट्रसेवेत मराठी माणसाचा वाटा हा सिंहाचा वाटा असेल हे आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. महाराष्ट्राला यशवंत आणि देशाला कीर्तिवंत केलं आहे. म्हणूनच महाराष्ट्रातला किंबहुना देशातला प्रत्येक नागरिक या महान नेत्याचं ऋण कधीही विसरत नाही. कृष्णेकाठच्या या विकास योद्ध्यासमोर त्यांच्या स्मृतीत प्रत्येक जण अतिशय कृतज्ञतेनं विनम्र होत असतो. यशवंतरावांनी महाराष्ट्राला जे दिलं आजही सह्याद्री त्याची साक्ष देतो. असा हा महान कर्मयोगी 25 नोव्हेंबर 1984 रोजी अनंतात विलीन झाला. कल्पवृक्ष जनतेसाठी लावून या तुम्ही गेला, वैभवाने बहरून आला याल का हो बघा याला. तुम्ही गेला आणिक तुमचे देवपण नावा आले, कृष्णे काठी घर तुमचे तीर्थक्षेत्र काशी झाले. महाराष्ट्राच्या या महान सुपुत्राला शतकोटी कोटी कोटी प्रणाम.